एक पुरावा तरी आना, नाहीतर शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे. बहुजनांचे हृदयस्थान असलेले आदरणीय बाळासाहेबांचा अवमान हा महाराष्ट्रातल्या तळागळातल्या सर्वसामान्य बहुजनांचा अपमान आहे. हे अपमान वंचित बहुजन आघाडी आंबेडकरवादी कधीच सहन करून घेणार नाहीत. 1000 कोटी रुपये दिले. किती रुपये? 1000 कोटी रुपये. माझा बौद्ध समाज तुम्हाला सांगतो की वेडा करून टाकला. माझ्या बौद्ध समाजाला सांगितलं की प्रकाश आंबेडकरचे हात आपने को मजबूत करणे के हे बोले. प्रकाश आंबेडकरला आपल्या बौद्ध समाजाची ताकद दाखवायची म्हणले. सगळा बौद्ध समाज तुम्हाला सांगतो की खट 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 दुसरं बटनच नाही. कोणत्याही पक्षाचा असू द्या, तुम्हाला सांगतो ते बटन वंचित दाबू लागलं. आम्हाला ताकद दाखवायची म्हणले. ते पठ्ठ्या 1000 कोटी रुपये घेतले त्यानं. किती? 1000 कोटी रुपये घेऊन तुम्हाला सांगतो हेलिकॉप्टर नाही हिंडायला आहे. बरोबर आहे नाही? तिथं सभा, तिथं सभा, तिथं सभा. कुठून हेलिकॉप्टर आलं हे सुद्धा आपल्याला लोकांना सांगायला लागणार आहे. मित्र ध्यानात ठेवा, हे आपण कुठेतरी सांगायला कमी पडायलो. मित्र वेगवेगळ्या गुन्ह्याच्या तपासाच्या तोंडाला गेलेल्या शिवसेना पक्षाच्या मोठमोठ्या नेत्यांना, मग ते आदित्य ठाकरे असोत की इन्कम टॅक्सच्या रडारवर असलेले संजय राऊत असो की ईडीच्या रडारवर असलेले सरनाईक असोत, वेगवेगळे महाविकास आघाडीचे स्थायी मंत्री कॅबिनेट मंत्री असलेले जेलमध्ये सडत आहे. एकदम गुन्हेगारांचं हे सरकार झालेले आहे. सरकारना पूर्ण लक्ष वेधण्याच्या अनुषंगानं एक 5वी नापास बालबुद्धीच्या अंधाराला पुढं करून या शिवसेनेनं आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांवर आरोप बिनबुडाचा आरोप करण्याचा पाप या शिवसेनेच्या आमदारानं केलेला आहे. म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर प्रतिक्रिया उमटत आहेत आणि कार्यकर्ते शेण खाऊ घालून जोडे मारून या आमदाराचा निषेध करत आहेत, शिवसेनेचा निषेध करत आहेत, महाविकास आघाडीचा निषेध करत आहे. ईडीसीडीकडे असलेलं लक्ष वेधून एकीकडे गुन्हेगारीकरण आहे हे सत्तेमध्ये आहेत. उद्धव ठाकरे या शिवसेनेच्या आमदाराचे जे कागदी वाघ उद्धव ठाकरे आहेत, यांना आम्ही आवाहन करतो, अरे तुम्ही सत्तेमध्ये आहात, कोणत्या तपास एजन्सी लावायच्या, कोणती इन्व्हेस्टिगेशन करायची करा आणि आदरणीय बाळासाहेबांवर एक आरोप तरी सिद्ध करून दाखवा, एक पुरावा तरी आणा, नाहीतर शिवसेनेनं उद्धव ठाकरेंनी माफी मागितली पाहिजे. बहुजनांचे हृदयस्थान असलेले आदरणीय बाळासाहेबांचा अवमान हा महाराष्ट्रातल्या तळागळातल्या सर्वसामान्य बहुजनांचा अपमान आहे. हे अपमान वंचित बहुजन आघाडी आंबेडकरवादी कधीच सहन करून घेणार नाहीत, हे आम्ही आवाहन करतोय.